रांगडी शैली, रांगडं पण तितकंच ठुमासदार भाषण, सत्तेत असो किंवा नसो पण प्रशासनावर असलेला वचक, असं निडर व्यक्तिमत्व म्हणजे माजी मंत्री आणि सध्याचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस। बीड जिल्ह्यातलं राजकारण या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांना लढणारे आमदार सुरेश धस कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंना सभागृहासुद्धा नडलेत। सभागृहात वेळेवर उपस्थित न राहिलेल्या नामदार मुंडे आणि कृषी संबंधित अधिकाऱ्यांना नेमके धस काय म्हणालेत तेच आपण या व्हिडिओमध्ये एकदा पाहू। आमची गाडी जरी नसली तर टॅक्सी करून इथपर्यंत वेळेवर येतो। सभापती सभागृहामध्ये आलो तर आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो। हे विधानसभेतून काही माणसं इथं निवडून येत आहेत, आम्ही काय पागल बेगल आहेत काय इथं येऊन बसायला? मंत्री नाही। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या विजयावेळी धनंजय मुंडेंना काय सल्ला द्याल असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावेळी बाप बाप होताय और बेटा बेटा असं उत्तर देणारे आणि धनंजय मुंडे तोडपाणी करणारे नेते आहेत असा आरोप करणारे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेमका काय वाद आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा। सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील मातब्बर नेते। सरपंच पदापासून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा करणारे सुरेश धस पुढे जिल्हा परिषद सदस्य झाले। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे हे जिल्हा परिषद अध्यक्ष तर सुरेश धस हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले। आष्टी पाटोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत धसांचे असलेले वर्चस्व पाहून गोपीनाथ मुंडे यांनी 1999 साली त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली। दिलेल्या संधीचे सोने करत आमदार सुरेश धस हे पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपच्या तिकिटावर आमदार झाले। पुढे 2004 साली सुद्धा सलग दुसऱ्यांदा आमदार सुरेश धस भाजपच्या तिकिटावरच आमदार झाले। पुढे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत झालेल्या मतभेदामुळे त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याकडून जिल्हा परिषद हिसकावून घेत त्यावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला आणि सुरेश धस राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले। 2009 सालच्या निवडणुकीत मी सालकरी या हॅशटॅगवर तिसऱ्यांदा आष्टी पाटोदा शिरूरचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असलेले सुरेश धस तिसऱ्यांदा आमदार झाले। लागोपाठ 3 वेळेस आमदार झाल्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना राज्यमंत्रीपद दिलं गेलं, पण पुढे मोदी लाटेत 2014 इलेक्शनमध्ये मात्र त्यांचा भीमराव धोंडे यांच्याकडून निसटता पराभव झाला। अगदी त्याच वेळी नामदार धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंचा हात सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले। राष्ट्रवादीनेही त्यांना गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात बळ मिळावे म्हणून लगेच विधान परिषदेची आमदारकी बहाल केली। त्यानंतर 2014 विधानसभा इलेक्शनमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांचा पराभव झाला। परंतु पराभव झाला असला तरी पंकजा मुंडे यांच्या विरोधात बळ मिळावे म्हणून राष्ट्रवादीने त्यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन जबाबदारी दिली। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे धनंजय मुंडे यांचा यशाचा आलेखा चढता होत जात होता, तर दुसरीकडे मात्र सुरेश धस यांचा पराभव झाल्यामुळे ते घरी बसले होते, पण स्थानिक राजकारणात मात्र त्यांचा दबदबा अगदी तसाच होता। पुढे जिल्हा परिषद निवडणुका लागल्या, धसांच्या घरच्या उमेदवाराचा पराभव व्हावा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडून प्रयत्न केले गेले, त्यामुळे आमदार धस नाराज झाले आणि इथूनच मुंडे विरुद्ध धस या संघर्षाला सुरुवात झाली। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांनी एकत्रित लढल्या गेलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार निवडून आल्यामुळे निर्विवाद राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्यामुळे बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार होता, पण आमदार सुरेश धसांनी धनंजय मुंडेंना जबरदस्त धसका दाखवत आपणच बीड का किंग है म्हणत राष्ट्रवादीच्या जागेवर पंकजताई सोबत जात भाजपचा झेंडा फडकावला। म्हणजे एकेकाळी भाजपला तंबू दाखवणारे आमदार धस
त्याच भाजपच्या आणि पंकजताईच्या मदतीला धावले। यावेळी पंकजताई आणि धनुभाऊ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जात होते। पंकजताई यांनीही आमदार दसांच्या उपकारांची परतफेड करत त्यांना बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यांच्या आमदारकीचे तिकीट दिलं। दसांचे निवडणूक कौशल्य आणि पंकजताई भाजपच्या शिलेदारांनी तब्बल 125 मते कमी असतानाही आमदार धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखालील उमेदवाराचा पराभव करत मुंडेंना जबरदस्त दणका दिला। प्रत्येक निवडणुकीमध्ये आमदार धनंजय मुंडे यांना अपयश येत असलं तरी धनंजय मुंडे यांच्यावर मात्र शरद पवार यांचा मदतीचा हात काही आखडला गेला नाही। आता पुन्हा तेच धनंजय मुंडे अजितदादा पवार यांच्यासोबत भाजप सोबत सत्तेत सामील झाले। मध्यंतरी पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं मनोमिलन झालं। एकमेकांना टोकांचा असलेला विरोध मावळला, पण इकडे सूर्यदसांनी मात्र संधी मिळताच धनंजय मुंडेवर विधान परिषदेत त्यांच्या उशिरा येण्याच्या प्रकरणावरून हल्ला केला। यानंतर पुढच्या निवडणुकीवेळी आमदार सुरेश धस आणि पंकजताई धनंजय मुंडे यांच्यासोबत कसं जुळून घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। बीड जिल्ह्याच्या राजकारणात नेमक्या काय उलथापालथ होतील तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।